वेलकम ऑल, वेलकम यू ऑल, स्वागत है. सो ज्याप्रमाणे बघा आपण मॅग्नेटिक निडल, सो वेलकम ऑल, स्वागत आहे सगळ्यांचं. नेक्स्ट नेक्स्ट पार्ट कडे आपण बघत आहोत. ओके, तर मॅग्नेटिक निडल बद्दल आपण जाणून घेतो. तर मॅग्नेटिक निडल, व्हॉट इज मॅग्नेटिक निडल, म्हणजेच काय? त्याला आपण ह्याच्यामध्ये मराठीमध्ये त्याला आपण चुंबकीय सूची असं म्हणतात. तर चुंबकीय सूची आपण बेसिकली कुठे खास करून वापरलेला आपण बघतो, तर आपण हा जो आपण कंपास आता बघू शकतो, हा जो कंपास आपण बघत आहोत ह्याच्यामध्ये बघा, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट असे चार डायरेक्शन आपल्याला इथं दाखवू शकतो. असे चार प्रकारचे डायरेक्शन आपण इथं बघू शकतो. हे चौघे डायरेक्शन कसे आहेत? हे चौघे डायरेक्शन आपण चौघ्या डायरेक्शन मध्ये आपण बघू शकतो. हे आपल्याला दिशानिर्देशक म्हणून बघू शकतो. तर त्याचा तसंच काहीतरी जेमतेम उपयोग आपण चुंबकीय सूचीमध्ये म्हणजे मॅग्नेटिक निडल मध्ये सुद्धा करू शकतो. त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, तर आपण एका बाउल मध्ये पाणी घेतलेलं आहे आणि जी चुंबकाची जी नळी आहे ती चुंबकाची एक हे आहे, निडल आहे. निडल म्हणजे सूची आपण त्याला आपण बेसिकली बोलू शकूया. एका वाचून घ्या आणि मग तुम्हाला सांगतो. बघा, एका चौरसाकाराच्या पुट्ट्यावरती घेऊन त्यावरचे दिशानिर्देशक नोंद करावे. पाण्याने भरलेले भांडे पुष्ट्यांच्या मध्यामध्ये ठेवणे व चुंबकत्व निर्माण झालेले एक सुई चुंबक सूची घ्या व पाणी बुडायला घेऊन त्यामुळे चिकटपट्टी चिटका व चुंबक सूचीने बसवलेले पुट्ट्यावरती तुकडा त्या पाण्याचा ठेवा आणि त्याच्यावरून दिशानिर्देशक म्हणजे बघा ह्याच्यामुळे कसं आता चुंबकीय सूची कशी निर्माण करायची. तर बेसिकली आपण जे सुई असते त्या सुईला हे जे मॅग्नेट आहे जे आपण द्विपक्षीय आणि जे चुंबकत्व जी प्रोसेस आपण जी वापरली होती, चुंबकत्व ही जी पद्धत वापरली होती त्या पद्धतीनेच त्याच्यावरती चुंबकत्व आपण निर्माण करणार आहोत. बघा पुन्हा एकदा बोलतो, माझ्या शब्दांकडे नीट बघा. ही चुंबक सूची जी आहे म्हणजे काय होते, एक सुई प्रकार एक सुई असते, लोखंडी सुई म्हणावं किंवा एक धातूची सुई असेल, त्या सुईच्या सुईवरती अशा प्रकारचे चुंबकत्व निर्माण करून अशा प्रकारच्या पद्धतीने म्हणजे म्हणजे एकस्पर्शीय पद्धत किंवा द्विस्पर्शीय पद्धत आपण अवलंबून त्याला चुंबकत्व तयार करणार आहोत. आणि चुंबकत्व तयार करण्यानंतर ते पाण्यात ठेवा आणि पाण्यात ठेवल्यानंतर आपण बघूया की ते आपल्याला कोणते डायरेक्शन दाखवते. मीन्स व्हॉट आय सेड, टू क्रिएट द मॅग्नेटिक निडल्स वी शुड टेक द निडल्स ऑर एनी आयर्न निडल्स ऑर मेटॅलिक निडल अँड अराउंड दॅट निडल वी शुड मॅग्नेटिफाइज दॅट निडल विथ द प्रोसेस ऑफ दिस सिंगल टच मेथड ऑर द डबल टच मेथड. म्हणजे डबल टच मेथड किंवा सिंगल टच मेथड याच्या दोघांच्या मदतीने आपल्याला ती जी निडल आहे तिला मॅग्नेटिफाईज करायचं, मॅग्नेटिक करायचं आणि मॅग्नेटिक केल्यानंतर ते जर पाण्यामध्ये ठेवली तर आपल्याला ते कोणते डायरेक्शन दाखवते हे आपल्याला बघायचं आहे. तर बेसिकली बघा, भले ते कोणते डायरेक्शन दाखवायचं, ज्याप्रमाणे आपला कंपास, हा जो कंपास आपण बघतो ज्याप्रमाणे कंपास आपण नॉर्थ अँड साऊथ या डायरेक्शन दाखवू शकतो त्याचप्रमाणे तो सुद्धा आपल्याला डायरेक्शन दाखवू शकतो. कारण तो सुद्धा आपल्याला ते सुद्धा काही काळासाठी का होईना, थोड्या वेळासाठी का होईना, परंतु तो आपल्याला डायरेक्शन दाखवू शकतो. कारण मॅग्नेटिझम हा जो क्रिएट झालेला असतो किंवा सिंगल टच मेथड किंवा डबल टच मेथडमुळे मॅग्नेटिझम जो तयार झालेला असतो हा काही दीर्घकाळासाठीच असतो, तो जास्त वेळेसाठी तिथे नसतो. ठीक आहे, म्हणजेच मी काय म्हटलंय, त्या चुंबक सूचीला जे चुंबकत्व मिळालेलं आहे जे एकस्पर्शीय पद्धती किंवा द्विस्पर्शीय पद्धतीमुळे जे निर्माण झालेलं चुंबकत्व आहे हे फक्त काही काळासाठीच असतं, ते काय दीर्घकाळासाठी असतं तर असं नाही. म्हणून ही जी निडल आहे किंवा ही जी निडल किंवा हे जो आपण सुई जे बोललेलं आहे ते सुई आपल्याला काही काळासाठी बेसिकली आपण काय बोलू शकतो, दिशानिर्देशक म्हणून काम केलेले आपण बघू शकतो. पुढे आपण बघूया, नेक्स्ट वी विल सी द मॅग्नेटिक फील्ड. नेक्स्ट वी विल सी द मॅग्नेटिक फील्ड. दिस वॉज द क्लिअर अँड दिस वी आर टॉक अबाउट द मॅग्नेटिक निडल. सो आपण आहे मॅग्नेटिक फील्ड. तर मॅग्नेटिक फील्ड मीन्स व्हॉट? तर मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, की जिथपर्यंत एका मॅग्नेटचे चुंबकत्व किंवा आकर्षण अट्रॅक्शन पॉवर जिथपर्यंत असते तितका तेवढा त्याचा मॅग्नेटिक फील्ड हा असतो. तर तेवढाच मॅग्नेटिक फील्ड आपण त्याचा असलेला आपण बघू शकतो. तर बघा, फॉर एक्झाम्पल आता बघा, छोटासा मॅग्नेट असेल तर तो आजूबाजूचे असलेले सामान तो घेऊ शकतो, बरोबर. परंतु जर मोठा मॅग्नेट असेल तर मोठा मॅग्नेट काय करेल, त्याच्या आजूबाजू असलेले म्हणजे जास्त भोवतालचे सामान तो अट्रॅक्ट करू शकतो. दिस वॉज द थिंग. हे सेम सिनारिओ आपण याच्यामध्ये बघितलं. जर आपण हा जो एक्सपेरिमेंट जर आपण वाचला, जर हा प्रयोग आपण वाचला, तर प्रयोगमध्ये आपल्याला कळेल की कशाप्रमाणे हे होतं. आता बघा, याच्यावर आपल्याला त्यांनी काय सांगितलंय की बघा,
bar magnet and sprinkle iron field and the carbon around the magnet and take a crowbar gently and the iron finish. म्हणजे त्यांनी काय केलं, एका लोखंडाचे जे तुकडे असतात, लोखंडाचे खूप बारीक बारीक तुकडे असतात, त्यांना त्यांनी काय केलेलं, बारीक बारीक लोखंडाच्या तुकड्याला काय केलेलं, आजूबाजूला पसरवलेलं. आणि लोखंडाच्या आजूबाजूच्या लोखंडाचे एकदम बारीक तुकडे, म्हणजे ज्याप्रमाणे बघा लाकूड कापल्यानंतर त्याचा जसा भुसा निघतो, त्याचप्रमाणे लोखंडाचा सुद्धा भुसा, भुसा नाही बोलू शकत आपण त्याला, लोखंडी केस असं म्हणू शकतो, त्याला लोहकेस असं म्हणतात. तर लोहकेस पसरवतात, लोहकेस पसरवल्यानंतर त्याच्यात जर आपण मॅग्नेट ठेवलं तर आपल्याला दिसून येईल की लोहपीस किसा जास्तीत जास्त त्याचं जे एंडला आहे, जास्तीत जास्त त्याच्या एंडला चिपकलेला आपण बघू शकतो. मधला पोर्शन आहे त्याला तर ते चिपकतात, पण कमी दर्जाने चिपकतात. जास्तीत जास्त त्याचा जो असतो कोणत्या डायरेक्शनला ते जास्तीत जास्त चिपकतात, तर एंडला, एंडला ते जास्तीत जास्त चिपकवतात. म्हणजेच काय, द इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ही पोलला जास्त असलेली आपण बोलू शकतो. ही पोलला म्हणजे कोपऱ्याला जास्त असलेले आपण बघू शकतो. सो व्हॉट आय एम सेईंग, सो आय एम सेईंग इफ वी डिवायडेड द बार मॅग्नेट, दिस इज द बार मॅग्नेट, इफ वी डिवायडेड दिस बार मॅग्नेट इन टू द टू झोन, देन वी विल फाइंड आउट अँड वेन वी पुट दिस ऑर कीप पुट दिस बार मॅग्नेट इन टू द we can say into the the iron filings, or if we talk about the iron filings, the iron filings are basically kya hoye, the iron filings jo copra la jo hai, jo copra la basically te kya honar, iron filings hai magnet cha copra la jaste jaste stick honar, jaste jaste attract honar. Means what, ki tan udarshane apan bolto ki tancha magnetic field hai kasa hai, म्हणजे बघा मध्यभागी करत कमी, मीन्स इन द बिटवीन इट विल बी लेस अट्रॅक्टेड, बट इन द ॲट द एंड ऑफ दॅट एंड ऑफ द पोल अँड इन द एंड ऑफ द बार मॅग्नेट वी विल सी द मोर अट्रॅक्शन, वी विल सी द मोर अट्रॅक्शन. सो व्हॉट डज दॅट डिफाईन, इट इज सिम्पली डिफायनिंग दॅट द मॅग्नेटिक पॉवर, द मॅग्नेटिक पॉवर ऑफ अ मॅग्नेट, बार मॅग्नेट इज मोर इन द पोल and less in the middle. So it is showing that, and same figure apan yachyamare sudha bagat hoto, baga yachyamare sudha apan bagat hoto, mhanje baga magnetic power hi apan end la jasti jast bagu shakto, parantu middle la hi kami asleli apan bagu shakto. ठीक आहे. तर मॅग्नेटिक फील्ड ही कशी असते, तर मॅग्नेटिक फील्ड कोपऱ्याला जास्त असते आणि मध्यभागी म्हणजे एंडला जास्त असते आणि मध्यभागी कमी असलेला आपण बघू शकतो. तर हाऊ डज द मॅग्नेटिक फील्ड अँड हाऊ इज द मॅग्नेटिक फील्ड, तर मॅग्नेटिक फील्ड इज मोर इन द एंड ऑफ द ऍट द पोल, इट्स मोर ऍट द पोल बट लेस इन द मिडल. म्हणजे ती पोलला म्हणजे कोणाला जास्तीत जास्त असते, परंतु मध्यभागी ही कमी असते, इंटेन्सिटी त्याची जास्त असलेले आपण बघू शकतो. आता बघा चुंबकीय, द प्रॉपर्टीज ऑफ द मॅग्नेटिक लाईन इन फोर्स. तर बघा चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म, तर चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म आपण आता बघणार आहोत. चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म म्हणजे काय, तर बलरेषा ही कंपाला मांडण्याची निरीक्षणाप्रमाणे सर्व परिणामाचं समाधानकारक पडताळणा येण्यासाठी या बलरेषांना काही गुणधर्म असणे आवश्यक असते, असे मायकल फेरेडेंनी स्पष्ट केले. मायकल फेरेडन यांनी काय स्पष्ट केले, तर व्हॉट डज दॅट से, सो त्यांनी काय म्हटलं होतं, व्हाइल द प्रपोजिंग द कन्सेप्ट ऑफ लाईन ऑफ फोर्स, द मायकल फराडे आर्ग्युड दॅट if all the observed effect are all the respect satisfactory, then the line must have the certain properties. म्हणजे त्याने हे आणि हे जे आपण मॅग्नेटिक फील्ड ते जे मॅग्नेटिक लाईन आपण जे बोललोय या लाईनला एक सर्टन प्रॉपर्टी आहे, या लाईनला सर्टन प्रॉपर्टी असलेले आपण बघू शकतो. तर कोणते कोणते प्रॉपर्टी, दॅट वी विल सी. तर फर्स्ट प्रॉपर्टी इज दिस, the magnetic line of the force is imaginary connecting line, and the Faraday introduced the concept of line of the force in order to explain the magnetic attraction and the repulsion. To baga jeva pan magnetic attraction and repulsion hota, to teva konte kasa prakarche line generate hou shakta, the tyanne ek imaginary line concept tyanne banavlele aahe. Mhanje kay apan baghu shakto ki hyacha madhe tyanne konte adrushya ani kalpanik resha
जोडणाऱ्या संकल्पना त्यांनी पुढे आणलेले आपण बघू शकतो. तर बघा, मायकल फराडेंनी तर आपल्याला ही गोष्ट सांगितली की अशा प्रकारच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये आपल्या लाईन आपल्याला आखलेल्या बघू शकतो. परंतु ह्या ज्या लाईनी आहेत, ह्या ज्या रेषा आहेत, हे ज्या मॅग्नेटिक ज्या रेषा आहे, हे जे आपण चुंबकीय रेषा जे आपण बोलत आहोत, तर ते चुंबकीय दर्शवणाऱ्या रेषा हे प्रत्येक एका ऍक्शनला वेगवेगळे प्रत्येक एका कृतीला वेगवेगळे रिॲक्ट करत असतात. प्रत्येक कृतीला वेगवेगळे ते वेगवेगळे त्यांचं वागणं होतं. म्हणजे बघा, जर नॉर्मल मॅग्नेट असेल, सहजासहज तो जर फक्त जागेवरच असेल, त्याच्या आजूबाजूला कोणतीही कृती होत नसेल, तर त्याचे मॅग्नेटिक लाईन असतात, म्हणजे त्याचे जे चुंबकीय जे रेषा आहेत ते अशा प्रकारे आपल्याला नॉर्मली दिसून पडतात. परंतु जर समजा त्यांच्या समोर दुसरा मॅग्नेट आला आणि तो पण जर ऑपोजिट पोलचा जर आला, ऑपोजिट पोलचा म्हणजे विरुद्ध आला, तर त्यांच्या रेषामध्ये फरक झालेला आपण बघू शकतो. त्यांच्या रेषामध्ये फरक झालेला बघू शकतो आणि त्या रेषा काय सांगत असतात, तर अट्रॅक्शन, म्हणजे त्या रेषा एकमेकांकडे आकर्षित झालेल्या गोष्टी दाखवू शकतात. तो सी व्हॉट आय एम सेईंग, सो आय एम सेईंग दिस इज इमॅजिनरी लाईन, इमॅजिनरी लाईन कोटेड बाय द मायकल फराडे. सो व्हॉट डज दॅट हॅपन, सो सी व्हॉट एक्झॅक्टली हॅपन ऑर हाऊ डज दिस हॅपन. We can say whenever the north pole of the magnet comes in front of the south pole, then the lines changes their behavior, the line of magnetism, the lines of magnetism changes their behavior, and according to the attraction they changes their behavior and also they changes themselves. म्हणजे ते जे लाईन आहेत ते स्वतःला सुद्धा बदलतात आणि त्यांचं जे वर्तन आहे ते सुद्धा ते बदलतात, कारण आता त्यांना कोणती घटना दाखवायची आहे, तर त्यांना एक अट्रॅक्शनची, म्हणजे एकमेकांकडे आकर्षित झालेली घटना त्यांना दाखवायची असते. ठीक आहे, सो दिस वॉज द थिंग. आणि पुढे आपण बघूया, पुढचं आपण पॉईंट बघूया. बघा, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स ऑलवेज रन फ्रॉम द नॉर्थ टू पोल अँड नॉर्थ टू पोल टू द नॉर्थ पोल टू द साऊथ अँड द साऊथ पोल मे बी द सेम मॅग्नेटिक अँड द डिफरंट ऑर इन द डिफरंट वन. म्हणजे बघा, मॅग्नेटिक लाईन ही कशी असते, तर मॅग्नेटिक लाईन म्हणजे जी आपण चुंबकीय जे रेषा आपण बोलतो, हे नेहमी नॉर्थ पोल पासून साऊथ पोल कडे वळतात, नॉर्थ पोल पासून साऊथ कडे वळतात. भलेही त्यांचा समोर जर साऊथ पोल असेल तर ते असे वळणार, ओके, भले तो साऊथ पोलला त्यांचा समोर असो किंवा त्यांच्या मागे असो, ते साऊथ पोल कडेच जाणार. भले तो साऊथ पोल त्यांचा समोर असो का मागे असो, परंतु हे बघा, इथे सुद्धा आपण डायरेक्शन बघू शकतो. भले ते साऊथ पोलला त्यांच्या मागे असो किंवा पुढे असो, परंतु जे लाईन आहे ते नॉर्थ कडून साऊथ कडे नेहमी जात असतात. द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ द फोर्स आर इन द स्टेट ऑफ टेन्शन लाईक द स्ट्रेचेड स्प्रिंग. द मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स रिपल इच अदर. द मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. बघा, यांनी काय सांगितलेलं आहे, तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ द फोर्स आर रिपेल इच अदर. आणि ज्याप्रमाणे आकर्षण असतात, म्हणजे काय की नॉर्थ समोर साऊथ येतो तेव्हा ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात, आकर्षित होतात. परंतु जेव्हा नॉर्थ समोर नॉर्थ येतो तेव्हा ते एकमेकांना काय करतात, दूर सुद्धा लाडतात, ते एकमेकांना दूर सुद्धा लाडतात. तर बघा, चुंबकीय बल रेषा एखाद्या स्प्रिंग सारख्या ताणलेल्या असतात, एकमेकांना स्प्रिंग ताणलेल्या असतात. चुंबकीय बल रेषा एकमेकांपासून दूर ढकलतात, चुंबकीय रेषा एकमेकांना दूर ढकलत असतात.